अंजली दमानिया यांच्या या दाव्यावरती आता भुजबळ यांनी हा दावा फेटाळल्याचं पाहायला मिळतंय, पाहूयात. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरं तर कळलं होतं की भुजबळ हे आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजप त्यांना त्यांचा राष्ट्रीय पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार आहे. तर खरं तर तेव्हा मला म्हणजे वाटलं नव्हतं असं काही होईल, पण जेव्हा आत्ताच हल्लीच मला जेव्हा पुन्हा कळलं तेव्हा ते मला अतिशय धक्कादायक असं वाटलं, कारण ह्याच भुजबळांवर तेच भाजप आज अशा व्यक्तीला म्हणजे ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे जी त्यांना खरंच आज तगायत सांगता येणार नाही की ही संपत्ती त्यांच्याकडे कुठून आली, तर असं असताना अशा माणसाला एक चेहरा बनवून आणि इतकं मोठं करणं ज्याची खरं तर राजकीय कारकीर्द संपल्यात जमा होती अशा माणसाला पुन्हा मोठं करणं अतिशय दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हौस नाही आहे. ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही, गेली 35 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतो आहे आणि पार रामलीला मैदान, हरियाणा, पटना, जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीजसुद्धा झाल्या, त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मलाही अपेक्षा नाही आहे. आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या, पण ठीक आहे. आता त्या म्हणाल्या तर असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे, तर आणखी नवीन काय होणार. ना छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या संपर्कात आहे, राज्याचा अध्यक्ष म्हणून कधीही भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची इच्छा व्यक्त केली नाही आहे. मला वाटतं ते भाजपमध्ये कधी येणारही नाही अशी परिस्थिती आहे, त्यामुळं चुकीचा नरेटिव्ह या महाराष्ट्राला देऊ नये अशी विनंती अंजलीताई दमानियाला माझी आहे. सध्या भुजबळ हे अजित पवार गटाचे राहिलेले नाहीत, तर ते भाजपच्या एका प्रमुख नेत्याच्या बोटावर, इशाऱ्यावर आणि त्यांच्या तालावर नाचणारे नेते राहिलेले आहेत. त्यामुळं भाजपा भुजबळांना घ्यायला आतूर असली तरी मला असं वाटतं की ज्या भाजपानं भुजबळांना 2.5 वर्ष जेल दाखवलं त्या भाजपा त्यांना घेईल आणि आपलं नाक कापून घेईल असं मला वाटत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.